देशामध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण हे वाढत चाललेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. सध्या देशामध्ये कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन लसी दिल्या जातात. यामधल्या कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस आता 28 दिवसांऐवजी 45 ते 60 दिवसानंतर दिला जाणार आहे आणि तशा सूचना केंद्रानं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिलेल्या आहेत. कोविशिल्ड लसीची परिणामकारकता ही वाढवण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे कोवॅक्सिनच्या लसीचा दुसरा डोस मात्र आधीप्रमाणे 28 दिवसानंतरच दिला जाणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. कोविशिल्डला 28 दिवसानंतर सेकंड डोस न देता तो 45 दिवस ते 60 दिवस याच्या दरम्यान किंवा या दरम्यान द्यायला हवं. म्हणजे 1.5 ते 2 महिन्यानंतर सेकंड डोस आणि कोवॅक्सिनचा 1 महिन्यात म्हणजे 28 दिवसानंतर सेकंड डोस हा फरक दोन वॅक्सिनमधला आता झालेला आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे राज्यात कोरोनाचे 24,645 नवे रुग्ण आढळून आलेत. काल तब्बल 30,535 रुग्ण वाढले होते आणि गेल्या 24 तासांमध्ये मुंबईमध्ये 3,262, पुण्यामध्ये 2,365, नागपूरमध्ये 2,741 रुग्णांची नोंद झाली आहे. काल दिवसभरामध्ये 58 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 2,15,000 पोहोचली आहे. मॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी कोरोनासाठी अँटीजेन टेस्ट करणं आता बंधनकारक करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे मुंबईतल्या अनेक मॉल्समध्ये प्रवेश करण्याआधी मॉलबाहेर अँटीजेन टेस्टिंग सुरू करण्यात आली आहे. पण या टेस्ट नागरिकांना स्वखर्चानं कराव्या लागतील. वरळीच्या ॲटव्हिया मॉलसह काही मॉलमध्ये या टेस्टसाठी 250 रुपये मोजावे लागतात. मात्र हा सरकारचा निर्णय आहे. आम्ही पैसे का देऊ, आमची मोफत चाचणी करा अशी मागणी करत नागरिकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली. शहरातली वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पुण्यामधल्या जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये पुन्हा आता सुरू झाली आहेत आणि खासगी हॉस्पिटलमधल्या 80% बेड्सही कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हे सगळं करत असताना राज्य सरकारकडून महापालिकेला अपेक्षित आर्थिक सहाय्य मिळत नसल्याची खंत महापौरांनी व्यक्त केली आहे आणि त्यांनी जम्बो कोविड हॉस्पिटलची पाहणी केली. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे